मग जसे आपल्या शरीराचे नियम आहेत तसेच नियम आपल्या हस्ताक्षराला सुद्धा असतात. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की अक्षर या शब्दाचा अर्थ काय, तर जे ज्याला कधीच नाश पावत नाही, क्षर म्हणजे विनाश होणे, जे कधीच विनाश पावत नाही त्याला अक्षर असं म्हणतात. अक्षर हे अविनाशी आहे, चिरंतन आहे, हा झाला एक अर्थ. दुसरा अर्थ असा की अक्ष म्हणजे आपले डोळे आणि र म्हणजे रमणीय, सुंदर, छान, जे आपल्या डोळ्यांना छान दिसतं, सुंदर दिसतं, त्याला आपण अक्षर असं म्हणतो. बालपणी आपले अक्षर सुंदर व्हावे यासाठी आपण सर्वांनीच सराव केला आहे. आपण जसजसे मोठे होत गेलो तसे आपले सुंदर अक्षर म्हणावे तितके सुंदर राहत नाही. या धावपळीच्या आणि वाढत्या स्पर्धेच्या जीवनात प्रत्येक मनुष्य आपला छंद जोपासणं याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्याप्रमाणे माणसाच्या सवयी या पुढे जाऊन त्या माणसाची ओळख बनून जातात, त्याचप्रमाणे सुंदर हस्ताक्षर असणे ही सुद्धा माणसाची एक ओळखच आहे. सुंदर अक्षर हाच खरा दागिना हा सुविचार आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. हाच सुविचार सत्यात कसा उतरवायचा ते आपणच पाहूयात. माझी विनंती आहे तुम्हाला की दररोज तुम्ही एक पान तरी सराव करा. जर पानभर सराव करणं होत नसेल तर महिन्यातून एकदा तुमच्या प्रियजनांना, मग ते पालक असतील, मित्रमैत्रिणी असतील, कुणी नातेवाईक असतील, त्यांना शुभेच्छा ज्या आहेत तुमच्या स्वहस्ताक्षरात द्या, जेणेकरून तुमचा लिखाणाचा सरावही होईल आणि तुम्हाला लिखाणाचा आनंदही मिळेल. नमस्कार, माझं नाव अभिजित भडंगे. सोलापूरमध्ये मी गेल्या 20 वर्षांपासून हस्ताक्षर सुलेखनाचे वर्ग घेतो. माझे गुरुवर्य आहेत इंजिनियर मधुसूदन रायते सर. मित्रांनो, आपण पाहतो की कोविडनंतर बऱ्याच मुलांना लिखाणाची सवय बंद झालेली आहे किंवा कमी झालेली आहे. अशा मुलांनी दररोज एक पान सराव करावा असं मला वाटतं. सराव कसा करावा हे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहेच. आता बऱ्याच पालकांना असा प्रश्न असतो की पेन कोणता वापरावा, एकतर त्यांनी जेल पेन वापरावा किंवा शाईचा पेन वापरावा. लिहित असताना अत्यंत सावकाश पद्धतीनं प्रत्येक मुळाक्षराचा सराव करावा. असं म्हणतात की ज्याचं अक्षर सुंदर आहे त्याचं मनही सुंदर असतं. निश्चितपणे मन तर सुंदर असतंच, पण त्या व्यक्तिमत्वाचं जे त्या माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे ते आणखी प्रभावी ठरतं. सुंदर हस्ताक्षराचं महत्त्व अबाधित आहे मित्रांनो. कितीही इंटरनेट आलं, कितीही फ्री इंटरनेट आलं किंवा टेक्नोसेवी आपण जरी झालेलो असलो तरी अक्षरांचं महत्त्व हे कधीच कमी होणार नाही. नमस्कार, माझं नाव गायत्री रामकृष्ण अघोर. मी अभिजित भडंगे या सरांच्या हस्ताक्षर वर्गात गेले 3-4 महिन्यांपासून आहे. तर मी मराठी, कॅलिग्राफी आणि कर्सिव असे 3 कोर्स केलेले आहेत आणि माझ्या अक्षरांमध्ये आता बरीच सुधारणा झालेली आहे. आधी अक्षर बऱ्यापैकी होते तर आता ते खूप सुंदर झालेले आहेत. नमस्कार, मी अंजली यादव. तर मी अभिजित सरांकडे हस्ताक्षराचा क्लास लावलेला आहे आणि त्यानंतर आता हा वर्ग मी जॉईन करून 1 महिना झाला आहे जवळपास. आणि मी मराठी हस्ताक्षर सुधारण्यासाठी हा क्लास लावलेला आहे. तर माझ्या आधीच्या अक्षरात आणि आताच्या अक्षरात खूप फरक जाणवत आहे मला आणि यानंतर मी पुढील कोर्स सुद्धा करण्यासाठी खूप इच्छुक आहे. अशाच प्रकारच्या अनेक टिप्स फॉलो करून आपणही आपले हस्ताक्षर सुंदर बनवू शकता. अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.